उद्धव ठाकरे तू जास्त जर जा जीप चालवली तर तुझं सगळं सांगितले उभाट्या सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा किंवा कार्यक्रम म्हटलं की निव्वळ प्रमाणे माझी पाहायला मिळते विकासाच्या मुद्द्यावर किंवा जनतेच्या हिताच्या दोन गोष्टी न बोलता निव्वळ सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत खालच्या पातळीची विधानं त्यांच्याकडून कर होताना पाहायला मिळतात बाळासाहेबांना जेवढा बाहेरच्या व्यक्तीने मनस्ताप दिला नाही तितका मनस्ताप उद्धव ठाकरेंनी दिला असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले काय म्हणत नारायण राणे मी रोज संध्याकाळी रात्रीच्या साहेबांच्या इकडे बसायचो याचे पराक्रम साहेब सगळेच सांगायचे साहेबांना त्रास जगातल्या कुठल्याही माणसांनी देशातल्या राज्यातल्या कुठल्या माणसांनी मनस्ताप दिला नाही एवढा मनस्ताप हा घरात राहून द्यायचा साहेब सांगायचे काय मनस्ताप दे उद्धव ठाकरे तू जास्त जर जीप चालवली तर तुझं सगळं आज तर दोनच विषय सांगितले माझ्याकडे एक एकशे पाच आहे एकशे पाच आणि मी मला वाईट छंद आहे मला खरं सांगतो मी सगळ्यांच्या कुंडला शोधतो मुद्दा खरं सांगतो मला मी आमदार झालो विधानसभेत आलो पहिल्या वेळेला मी पुण्याच्या एका एजन्सीला बोलवलं मला माहिती आहे ते काम घेतात आणि त्यांना सांगितलं आज सभागृहात जे टॉपचे नेते आहेत सगळ्या पक्षाचे शरद पवार आहे गोपीनाथ मुंडे वगैरे जे त्या लेवलचे आहेत त्यांची पूर्ण जीवनाची माहिती आजपर्यंत त्यांनी काय कुठे उठतात कुठे बसतात कोणी संबंध आहे का हे सगळे मला आणून दे आणि त्यांनी फी घेतली मग मी ज्या सभागृहात गेलो ते माझ्याकडे एक फाईल असायची आणि ती मी खाली ठेवायची कोणी शिवसेनेबद्दल बोलला किंवा मी बोलल्यानंतर मला कोण काय बोललं तर मी फाईल काढायची एकदा दे तुम्हाला सांगतो आमचे मित्र आज नाही विचार ते तुमचे नेते आहेत बोलू की नाही असं नाव घेतलं आमचे रामदास कदम ते विरोधी पक्ष नेते झाले नेते झाले आणि एक प्रश्नावर ते आरोप केला हे असे आहेत तशा अमुक तमुक हे ते बोलले भ्रष्टाचार मी पॉईंट ऑफ ऑर्डर काढली उठलं बोल हात मला अध्यक्षांनी परवानगी दिली तिथे मी टॅक्स फ्री होतो सभागृहात उठलं कधी आपल्याला बोलायला मिळायचं आपल्याला विरोध नाही टॅक्स फ्री दोन्ही सभागृहात उभं राहिलो मी मला माननीय माननीय रामदास कदम साहेब हे अमुकाने भ्रष्टाचार केला वगैरे जो आरोप करतायत मला फक्त अध्यक्ष एकच एकच आहे आठ दिवसापूर्वी एक आमच्या रामदास कदम साहेबांनी अध्यक्षाने एक पत्र आहे एक त्याची कॉपी आहे माझ्याकडे बोलू या पत्रात एका अधिकाऱ्याला एका कॉन्ट्रॅक्टरला काम द्यावं असं पत्र लिहिलंय दिलंय त्याची कॉपी आहे ती कॉपी पण मी पंधरा मिनिटात मिळावी म्हणून तीन लाख रुपये खर्च केले पंधरा म्हणजे माझं मला उठून बोलेपर्यंत मला कॉपी हातात यायला पाहिजे तीन लाख ठीक आहे तक्रार केली एनक्या नाही त्याला काम द्यान शिफारस केली बोला आठ दिवसांनी त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन दुसरं पत्र दिलं मी मध्ये तडजोड काय झाली काहीतरी झाल्याशिवाय नाही मी बोला लो आत्ताच लोकसभेच्या सात खा खासदारांनी अशाच प्रकारे दुसऱ्याला शिफारस केली तक्रार झाली भ्रष्टाची इन्क्वायरी झाली ती निलंबित झाले बोला एने उठा जागेवर उठायला सांगा आणि त्यांची का चौकशी लावा मी पुरावे ठेवून एक एक आणि मग मी काढलं बाबा जाऊ द्या सांगत ना आमचा मित्र आहे तो आणि आमचा याचा साथी आहे त्यावेळी काय बोलत नाही मी बोललो अहो यांची पत्नी दारिशे खाली कर्ज हे सर्टिफिक कर्ज घेतलं हे बघा त्याची बोल मागणी होती मी दाखवली बघा हे दारिशे खाली कर्ज घेत सर्टिफिकेट एवढे तुम्ही राजकारण करत असाल ना तर एवढं करायला लागेल तुम्हाला बारीक सारीक माहिती आपल्याकडे असली पाहिजे कोणी आपल्या मी एवढ्या वर्ष विधानसभेत होतो कोणी आपल्या रस्त्यादार मला घाबर मंत्री सांगतो अपोजिशन लिडर होतो फार मी एक तास लवकर येऊन बसायचो कॅबिनमध्ये आणि मंत्री एक एक यायची थोडे दरवाजा उघडायचे राणेसाहेब सांभाळा मी असायचं बोला ठीक आहे जा एवढं घाबरायचे पण राजकारणात या गोष्टी आता तुम्ही सर्वजण राजकारणी आहात त्यामुळे हे करणं पाहिजे पण ह्या उद्धव ठाकरे एवढं सगळं करणारे आमचे सैनिक यांना ज्या प्रकारे बोलतो आहे ना एकनाथजी फार संयम बाळगतो खरंच संयम म्हणून आमच्या भाऊने त्यांचं कौतुकांना संयम पण शब्द दिलाय समजा दिलाय आणि मी आता बाजूला बसून सांगत होतो संयम ठेवू नका आणि एवढा बाजून मुद्दाम त्यांच्या जवळ जात होतो बर संसर्गाने तर एखादं काय बदल थोडा होईल काहीतरी फरक पडेल असायला पाहिजे असू दे त्यांनी खरं चांगला कारभार करतात मला आवडतात आणि माझे सहकार्य मी एखादा सहकारी प्रेम म्हणजे प्रेम उद्धवजी मी तुम्हाला एकच सांगतो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे दंगल झाली कुठे शिवसेनेकाचा अपघात झाला कोण कुठल्याही कशा निधन झाला कधी गेलात का आम्ही एकाला एक सोडायचो नाही कुठेही किशात पैसे असो नसो जायचो पैसे जमून त्याच्या घरी द्यायचो असं एकही सोडलं नाही दंगल काही सगळं साहेब सांग जामूक अमुख झाला नारायणचा ती औरंगाबाद ती गडचिरोली कुठे असे शिवसैनिक असे शिवसैनिक असे शिणिक परत नाही मिळणार आता कोण आहे व त्यांच्यात कोणी नाही कोणी नाही फक्त तोंडाच्या घोषणा शिंदे असा एकनाथ असा नारायण असा अरे तू त्याच्या पलीकडे काय तुला येतच काय येतच काय आणि म्हणून योग्य वेळी परिवर्तन झालं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे